नमस्कार मी उपसरपंच निकलेश रमेश चांबरे तुम्ही पाहू शक पाहू शकता हा आमचा ग्रामपंचायतचा आवार आहे आणि हे जे डुक्कर आहे याच्यामध्ये जंगली आणि गावठी डुक्कर जवळपास आज दोन हप्ते झाले दोन हप्ते एक महिन्यात जवळपास झाले फिरत आहे आणि हे त्या दिवशी ग्रामपंचायतमध्ये आले आणि हा जो परिसर आहे आमचा या परिसराच्या पूर्ण सभोवताल हे डुक्कर फिरत आहे जवळपास याबाबत मी आपल्या ग्रामसचिवांनाही सांगितलं ग्रामपंचायतची आत्ता आमची मासिक मिटिंग झाली एकोणतीसला या मासिक मिटिंगमध्ये सुद्धा बोललो सचिवांनी असं म्हटलं की मोनाली देणे आणि याबाबत जनजागृती करणे मी याबद्दल आमचे वनसचिव आहे वन आमच्या एरियातील जे वनसचिवाला सांगितलं फॉरेस्ट ऑफिसला माहिती दिली त्यांनी असं म्हटलं की आम्ही फटाके दिले आहे तुमच्या गावाजवळ जी लोकं आहे त्यांना फोडण्यासाठी फटाके दिले आहे पण मला असं वाटतं की रात्रान दिवसभर हे डुक्कर इथं फिरत असतात लहान लहान इथं मुलं असतात किंवा लोकं पण असतात याच्यामध्ये जंगली आणि गावठी डुक्कर दोन्ही पण आहे आणि या डुकरांमधली एक प्रजाती असते त्याला काहीतरी नाव आहे त्या दिवशी तो एक मरण पावला येतं तर आ, हे आहे आणि याच्यापासून लोकांना धोका आहे तर वनविभागाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी आणि ग्रामपंचायतने लवकरात लवकर याबाबत जनजागृती करणे अतिशय आवश्यक आहे कारण कोणाचा जीव जाईल एखादी घटना घडल किंवा याच्यामुळे स्वाईन फ्लू झाला किंवा इतर जे रोग आहे या, या जनावरांपासून पसरतात आपल्याला माहीतच आहे तर एखादी घटना घडण्याआधीच त्याच्यावर उपाययोजना जर प्रभावीपणे आपण केली तर नक्कीच चांगलं होईल नाहीतर आपलं आपण तर नेहमीप्रमाणे शासन प्रशासन झोपूनच आहे लोकही झोपून आहे आणि सगळेच झोपून आहे आणि जेव्हा जाग येते तेव्हा वेळ हातातून गेलेली असते जसे डुक्कर पुढं पुढं चालले तसं आपण माणूससुद्धा एक डुक्कर झाला आहे जो पुढं पुढं चालला आहे तर असं वाटतं की आमच्या ग्रामपंचायतच्या शासनाला आणि वनविभागाला लवकरात लवकर जाग घ्यावी आणि त्यांनी लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना करून ताडालीत असणाऱ्या सर्व या डुकरांचा बंदोबस्त करावा चला धन्यवाद